नमस्कार, मी प्रणिता, पॅरेंटिंग टिप्स इन मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आपल्या चॅनलवर दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी प्रेग्नन्सी केअर आणि बेबी केअर रिलेटेड व्हिडिओ येतच असतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गरोदरपणामध्ये असे काही गैरसमज आहेत किंवा असे काही मिथ्स आहेत, तर त्या मिथ्स मागचं किंवा त्या गैरसमज मागचं काय खरं कारण आहे किंवा काय सत्य आहे ते पाहणार आहोत. मला सर्दी झाली असल्यामुळे माझा थोडा आवाज चेंज झाला आहे, तर मला प्लीज समजून घ्या. आता आपण गरोदरपणातील मिथ्स किंवा गैरसमज का पाहतोय, कारण जेव्हा एखादी स्त्री गरोदर राहते तेव्हा तिला तिचे घरचे, मित्रमंडळी, नातेवाईक असे सगळे मिळून वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले द्यायला लागतात. आता त्यांना जर विचारलं त्या सल्ल्यामागचं काय कारण आहे, तर बऱ्याच जणांना त्यामागचं सत्य माहीत नसतं किंवा त्यांचं म्हणणं असतं की आधीच्या लोकांनी हे केलं आहे म्हणून तू पण तेच कर. आणि आपणही कळत नकळत त्या गोष्टी करत असतो. त्या गोष्टी मागचं सत्य काय आहे, ती गोष्ट का केली पाहिजे हे न बघता आपण त्या गोष्टी आजमावून बघत असतो, मग ते आपल्या बाळासाठी योग्य असो किंवा नसो. पण असं करू नका. कोणतीही गोष्ट करताना, सल्ला ऐकताना त्यामागचं सत्य काय आहे ते एकदा तपासून घ्या. ती गोष्ट तुमच्या बाळासाठी योग्य आहे का, त्या गोष्टीचा तुमच्या बाळावर कोणता वाईट परिणाम तर होणार नाही ना, हे सगळं एकदा पडताळून घ्या आणि मगच ती गोष्ट करा. आता गरोदरपणात असे कोणते गैरसमज आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, आणि त्यामागचं सत्य काय आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांनाही मिळेल. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. चला आता फ्रेंड, वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिलं मिथ्स आहे ते म्हणजे गरोदरपणात स्त्रियांच्या पोटाच्या आकारावरून बाळाचं लिंग ठरवलं जातं. की पोटाचा आकार जर जास्त असेल तर मुलगी आणि पोटाचा आकार हा लहान असेल तर मुलगा. पण हे चुकीचं आहे असं आपण म्हणू शकतो, कारण त्यामागे कोणतंही सायंटिफिक रिझन नाही आहे. स्त्रियांच्या पोटाचा आकार हा त्यांच्या मसल साईजवर, बॉडी स्ट्रक्चरवर डिपेंड असतो. त्याचबरोबर त्यांच्या पोटात वाढणाऱ्या गर्भाच्या स्थितीवर, गर्भाच्या साईजवर डिपेंड असतो. त्यामुळे स्त्रियांच्या पोटाचा आकार हा कमी जास्त असू शकतो. त्यामुळे स्त्रियांच्या पोटाच्या आकारावरून त्यांच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचं लिंग ठरवू शकत नाही. त्यानंतर गरोदरपणातील दुसरं मिथ असं आहे की जर गरोदरपणात स्त्रियांना सॉल्टी फूड खाण्याची इच्छा झाली किंवा तिखट पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर त्यांना मुलगा होणार असेल असं म्हटलं जातं. किंवा जर एखाद्या स्त्रीला गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर तिला मुलगी होईल असं म्हटलं जातं. असं अजिबात नाही आहे. ती फक्त स्त्रियांना खाण्याबद्दल निर्माण होणारी क्रेविंग आहे किंवा खाण्याबद्दल निर्माण होणारी इच्छा आहे. आता कधीतरी एखाद्या स्त्रीला मिक्स क्रेविंग होऊ शकते, म्हणजे कधीतरी गोड आवडू शकतं, कधीतरी खायला तिला तिखट आवडू शकतं, किंवा कधी कधी दोन्ही खायला आवडू शकतं. तर त्यावरून तुम्ही त्या स्त्रीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचं तुम्ही लिंग ठरवू शकता का? तर नाही. तर त्यामुळेच जर एखाद्या स्त्रीला गोड खायला आवडत असेल किंवा तिखट खायला आवडत असेल तर त्यावरून तुम्ही तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचं लिंग ठरवू शकत नाही. त्यामुळे गरोदर स्त्रियांच्या खाण्याचा आणि बाळाच्या लिंगाचा काही एक संबंध नसतो. तर यानंतर गरोदरपणातील तिसरं मिथ्स असं आहे की गरोदरपणात जर नारळ पाणी प्यायलं तर बाळाचा रंग गोरा होतो, बाळ गोरं जन्माला येतं किंवा बाळाला खूप छान असे केस येतात. तर हा देखील एक गैरसमजच आहे, कारण जर तुम्ही गरोदरपणात नारळ पाणी प्यायला तर त्याचा तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये फायदा होतो, पण त्याच्यामुळे तुमचं बाळ गोरं होतं असं अजिबात नाही आहे. आता एक उदाहरण तुम्हाला सांगते. जर बाळाचे आई किंवा बाळाचे वडील दोघंही सावळे असतील तर बाळ गोरं कसं जन्माला येईल? हां, जर बाळाची आई गोरी असेल, बाबा सावळे असतील किंवा बाबा गोरे असतील आणि आई सावळी असेल तर तुमचं बाळ गोरं जन्माला येऊ शकतं. पण जर दोघंही सावळे असतील तर बाळ गोरं जन्माला येऊ शकतं का? तर याच्या खूप कमी पॉसिबिलिटीज आहेत, कारण बाळाचा रंग गोरा होणं किंवा सावळा होणं हे त्याच्या टोटली आई वडिलांवर डिपेंड आहे, आई वडिलांच्या जीन्सवर डिपेंड असतं. त्यामुळे नारळ पाणी पिऊन बाळ गोरं होतं असं अजिबात नाही. यानंतर चौथा मिथ्स असं आहे की जेव्हा तुम्ही गरोदर राहता तेव्हा तुम्हाला बरेच जण सल्ला देतात किंवा तुमचे घरचे देखील तुम्हाला सल्ला देतात
यानंतर चौथं मीच असं आहे की जेव्हा तुम्ही गरोदर राहता तेव्हा तुम्हाला तुमचे घरचे किंवा आजूबाजूचे तुम्हाला सल्ला देतात की तुमच्या खोलीमध्ये एका छान गोंडस गुबगुबीत बाळाचा फोटो लाव, जेणेकरून तुम्हाला देखील तसंच गोंडस आणि गुबगुबीत बाळ होईल। तर हा पण एक गैरसमज आहे। तुमचं बाळ कसं होणार, कुणासारखं होणार हे सगळं तुमच्या जीन्सवर अवलंबून असतं। तुम्ही तुमच्या खोलीमध्ये छान गुबगुबीत दिसणाऱ्या बाळाचे फोटो लावू शकता, त्यामुळे काय होईल की तुम्ही ते फोटो बघून आनंदी व्हाल। जर एखाद्या स्त्रीला कोणतं ताण असेल किंवा तिला कोणतं टेन्शन असेल तर ते बाळाचे असे छान फोटो बघून तो ताण कमी होण्यास मदत होईल। त्यामुळे तुम्ही तुमच्या खोलीमध्ये असे बाळाचे सुंदर दिसणारे गोंडस असे फोटो लावू शकता। तर यानंतर गरोदरपणातील पाचवं मीच असं आहे की गरोदरपणात जर स्त्रियांनी पांढऱ्या रंगाचे पदार्थ खाल्ले तर त्यांना होणारं बाळ हे गोरं होतं। तर हा देखील एक गैरसमज आहे। तर सगळ्या स्त्रियांनी दूध पाव किंवा दही खाल्लं असतं तर त्या सगळ्यांनाच गोऱ्या रंगाची बाळ झाली असती, पण हे असं होतं का? तर नाही। दूध किंवा दही खाऊन कुणाला गोरं बाळ जन्माला येत नाही, त्यामुळे पदार्थांचा रंग हा बाळाचा रंग ठरवू शकत नाही। आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल, व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा। त्याचबरोबर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची आणि घरच्यांची काळजी घ्या।